नाही बसणार, पण आज रात्री माझे आई बाबा एका कॉन्सर्टला जाणार आहे. अरे वा, कोणत्या कॉन्सर्टला? माहित नाही, मी जुलीला 8 वाजता झोपायला लावेल आणि त्यानंतर आपण दोघेच रात्रभर मज्जा करूया. अरे वा, खूपच छान. म्हणजे तिकडे आपण दोघेच असणार फक्त तू आणि मी. हो, फक्त तू आणि मी. बस आता लवकर रात्र होऊ दे. तुमचे बाबा कॉन्सर्टला जाण्यासाठी. तुम्ही माझा टी-शर्ट पाहिला? माझा अजून हा टी-शर्टच्या वर गिटारचं चित्र आहे. अजूनही व्यवस्थित येतो मला. आज रात्री खूप मजा. तुम्ही या टी-शर्ट मध्ये खूप हँडसम दिसत आहात. या अशा गोष्टी माझ्या बरोबरच का घडतात? हॅलो रोहन, माझ्याकडे एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी. वाईट बातमी ही आहे की आज रात्री मला माझ्या बहिणीला आणि तिच्या मैत्रिणीला सांभाळायचं आहे. चांगली बातमी. चांगली बातमी ही आहे की मला माहिती आहे की काय केल्याने ते आपल्याला एकटं सोडतील आणि त्रास देणार नाही. आता इथे तुम्ही पैजामा पार्टी साठी तयार आहात. मी स्वतः कुकीज करून आणलेत आणि मी कॅमेरा पण आणला आहे. मी माझ्या बरोबर हा बॉक्स घेऊन आले आहे आणि त्याचबरोबर हा स्प्रे डासांसाठी. जर इथे मी तुमच्या जागेवर असते तर माझ्या घाबरण्याचं कारण डास नसतं. अरे नाही, आता हे नका म्हणू की तुम्हाला माहीतच नाही. तू कशाबद्दल बोलते? इतक्या जोराने बोलू नकोस, आपला आवाज ऐकू जाईल. कोण ऐकेल? अगं तेच क्लॉक नावाचं भूत. अगं तो तर फक्त पुतळा. अच्छा, तर तुला असं वाटतं? मग कुठलीच कॅट जोशीबाईंकडचं गवत का नाही खात? सांग बघू मला. त्यांचं लॉन तर इथल्या सगळ्यांपेक्षा जास्त सुंदर आहे. कारण हे सगळ्यांना खूप चांगलंच माहिती आहे की फ्लॉप नावाचं भूत जिवंत होत आणि जेव्हा त्याला शिकार करायची असते तेव्हा ते त्याच्याकडच्या हत्याराने पाठीवर सांगितलं तर तुम्ही घाबरून जाल. मी तुमच्या जागी असते तर आज रात्री टेंट मधून बाहेर पडलेच नसते. तिला असं वाटतं की आपण मूर्ख आहोत आणि तिच्या बळावर विश्वास ठेवू. तिने रोहनला बोलावला असणार स्वतःचा टाइमपास करण्यासाठी. आपण अजिबात न घाबरता त्यांचा हा सिक्रेट प्लॅन ड्रॉप करूया आणि मजा घेऊया. इमर्जन्सी नंबर टेबलवर ठेवला आहे. आपसात भांडू नका आणि मस्तीही करू नका, नाहीतर पनिशमेंट म्हणून तुम्हाला आयुष्यभर रूम मध्ये फोन करून ठेवशील. माहितीये मला. निघायची वेळ आहे. अगं जरा थांब. फ्रीज मध्ये खाण्यासाठी कॉन्सर्ट एन्जॉय करा. आपल्या आयुष्यातील सगळ्यात रोमॅन्टिक रात्रीसाठी तयार आहे? बापरे, काय जोशी बाईंना कळलं तर मला सोडणार नाहीत. अहो, कॉन्सर्टची सुरुवात मिस होईल आणि मला सुरुवात मिस करणं आवडत नाही. याचं काय ते उद्या बघतो. जाम झालंय, तेल सोडावं लागेल. आता आपल्या तिघींना वेगवेगळा व्हावा लागेल. काही झालं तरी घाबरून चालणार नाही. आपल्याला मोठी कामगिरी करायची. आणि ते भूत आपल्या मागे लागलं तर? घाबरू नकोस ग पिंकी, हे भूत वगैरे फक्त हॉरर मूवीज मध्येच असतात. मिरर, तुम्हाला सांग, जगात सगळ्यात सुंदर कोण आहे? जगात सगळ्यात सुंदर तर तूच आहेस आणि तुझ्या बहिणीला घाबरवण्यासाठी रचलेल्या भूताच्या गोष्टीमुळे तू जिनियस आहेस. मला स्वतःची स्तुती करायला नाही आवडत. तो आला, जा दार उघड. जाते मी. कशी आहेस मिली? वाव, किती सुंदर दिसतेस. तुझे आई बाबा खरंच घरी नाही आहेत ना? रिलॅक्स राहा, कोणीच घरी नाहीये. हे दोघ आरामात गप्पा मारतात आणि हीच ती वेळ आहे आपण त्यांचा प्लॅन खराब करूया. तुला खरंच माहित आहे ना किती भूताची गोष्ट खोटी आहे? माझ्या बाबांना प्राइज मिळालं होतं त्यांच्या एका कॉमिक फेस्टिवल मध्ये. खूपच छान. पण याला कुणी हात लावला तर त्यांना राग येतो. आपण दोघ एकत्र आहोत हे त्यांना माहित असत तर? मिली, आपण असा विचार न केलेलंच बरं. तू खरं बोलत होती, त्यांना घाम सुटत तर लाज आले. तुम्हाला म्हटलं होतं ना आपल्याला यात खूप मजा येणार आहे. आपण हे करायला हवं का? हो, पण आधी फ्लॅश
दोघे आपल्या रूम मध्ये जातील आणि वायफाय बंद केल्याशिवाय बाहेर येणार नाहीत. मी ना त्यांना फ्लॉप नावाच्या भूताची गोष्ट सांगितली. त्यांचा चेहरा बघायला पाहिजे होता. त्यांना अगदी खरं वाटलं. गोष्ट खरी आहे. माझ्या मित्राच्या भावाची काकू आणि तिचं मांजर दोघेही गायब झाले. एक मिनिट, तुला पण ती गोष्ट खरी वाटते? जेव्हापासून जोशी बाईंचे मिस्टर वारले तेव्हापासून त्या भूताशी गप्पा मारतात आणि तोही उत्तर देतो. घाबरू नकोस, जर ते त्याचं हत्यार घेऊन आलं तर मी आहे ना तुला वाचवायला. रोहन, माझ्या बहिणीचा त्याच्यावर विश्वास बदला ही वेगळी गोष्ट आहे, पण तुझा सुद्धा. मला माफ कर, मला वाटलं मी फ्लॅशलाईट बंद केलाय. हे लोक आपल्याला बघतील त्याआधी आपल्याला दुसरीकडे जावं लागेल. आपण गुपचूप घरात शिरूया. तुला काय वाटतं मी तो गेला असेल? खरंच माझंच नशीब खराब आहे. आज रात्रीचा प्लॅन पूर्ण फ्लॉप आहे. जास्त राहा, जर त्याचं नाव मोठ्याने घेतलं तर तो आपल्याकडे येऊ शकतो. आणि त्याचे कान हत्ती सारखे मोठे मोठे आहेत. मग तर चांगलंच आहे, कारण तसंही मला त्या भूताशी बोलायचंच आहे. मी तुला बोलावते. हे गार्डनच्या एकमेव भूता, तुझ्या रबर टायरच्या पुतळ्याच्या कायद्यातून बाहेर आणि दाखव तू किती शक्तिशाली भूत आहेस. हो मला माहितीये, कशाचा तरी जोरदार आवाज आला. काय झालं? ते बाहेर होत, ते भूत ते त्याच्या जागेवर नव्हतं. अगं पिंकी, तो माझ्या बहिणीने घाबरवण्यासाठी केला होता. गार्डनचं भूत फक्त गार्डन मध्येच राहत. अच्छा, मग ते काय? त्याला बोलू नको म्हणालो होतो ना, जा आणि आता त्याची माफी माग. मी फक्त तुम्हाला भीती दाखवायला गोष्ट सांगितली होती. तुझा विश्वास नसेल तर स्वतः जाऊन बघ. ठीक आहे, सगळी दार बंद करा आणि आम्ही जर 2 तासात नाही आलो तर पोलिसांना बोलवा. कळलं का? तो इथे फॅमिली मला जाणवतोय. पाहिलंच ना रोहनने कसं फसवलं माझ्या बहिणीला. तुझ्या आयुष्यात कधी हॉरर मूवी बघितले असतात? जेव्हा 2 मित्र एका खोलीत असतात तेव्हाच काहीतरी वाईट घडत. त्या दोघांना तिकडे जाऊन किती वेळ झाला असेल? मला कॉन्सर्ट न बघता घरापर्यंत चालत यावं लागलं. त्यांनी गार्डन मधल्या पुतळ्यावर गाडी आपटली. तुला माहिती त्यामुळे माझ्या सायलेन्सरची काय अवस्था झाली आहे? तुम्हाला दिसतंय का तुम्ही माझ्या लिव्हिंग रूमची काय अवस्था केली आहे? तुम्ही टेंट मध्ये का नाही आहात? मी आता तुला शेवटचं समजावते की इथे कुठलंही भूत नाहीये. आता सगळ्यांनी बघा मी या ब्लास्टरच्या पुतळ्याचं काय करणार ते. आई बाबा, तुम्ही 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 एवढ्या लवकर कसं काय आला? खूपच छान झालंय. अरे हा इथे काय करतोय? तेही माझ्या ट्रॉफी सोबत जी मी यावर्षी जिंकलो होतो. माझी ट्रॉफी. मला आशा आहे तुझ्याकडे या सगळ्या गोंधळाचं प्रामाणिक उत्तर असेल. ही त्या भूताची चूक आहे. बिली आणि मॅक्सवेलने खरंच काही नाही केलं. ते तर फक्त एकमेकांना चिडवत होते. मी पुरावा दाखवू का? अच्छा,
तर मी गेले. काहीच नाहीये. बर जोशीबाई म्हणाल्यात की त्या पोलिसात कंप्लेंट नाही करणार आहेत, तेव्हा जरा व्यवस्थित काम करा बरं का. हो कळलं. एक महिना तेही मोबाईल आणि कम्प्युटर शिवाय. आणि रोहन आता आपल्या घरात पाय ठेवू शकणार नाही. हो चिंकी पिंकी सुद्धा नाही येऊ शकत. याने खरंच आपल्याला खूप जास्त त्रास दिलाय हो की नाही. मागचा भाग याच्या चेहऱ्यावर लावला तर आपल्याकडे रोखून पाहणार नाही.